हाताने जेवण करणं ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. आजच्या तरुण पिढीत काटा आणि चमचाने खाण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. जेवण कुठलंही असो पण त्यांच्या हातात लगेच चमचा येतो. सर्व पदार्थ हातानं खाणं शक्य नाही, त्यासाठी काटा चमच्यांचा वापर करावाच लागतो. पण असे काही पदार्थ आहेत जे आपण नक्कीच हाताने खाऊ शकतो. हाताने जेवणाचे बरेच फायदे असतात. हो, हे खरं आहे, चमच्याने खाण्यापेक्षा हाताने खाणे अधिक फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. तुमची पचनशक्ती मजबूत हवी असेल तर हाताने खावं. चमच्याऐवजी हाताने खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते असंही म्हटलं जातं. तर हाताने जेवण्याचे फायदे काय आहेत तेच आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहोत. हाताने जेवण करण्याचे फायदे काय? हातांची बोटं आणि पेशींचा व्यायाम होतो. हाताने जेवण्याची परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे. जेव्हा आपण हाताने जेवतो तेव्हा बोट आणि हातांच्या पेशींचा व्यायामही होतो, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. आयुर्वेदानुसार असं मानलं जातं की बोटांच्या टोकामध्ये असलेल्या मज्जातंतूंचा अंतिम भाग हा पचनास प्रोत्साहन देतो. अन्न पदार्थांचा सुगंध आणि चवीची ओळख होते. जेव्हा आपण हाताने जेवण करतो तेव्हा अन्नाचा पोत, चव आणि सुगंध याविषयी अधिक माहिती असते. हाताने खाल्ल्याने रक्ताभिसरणही सुधारते. जेव्हा आपण हाताने जेवतो तेव्हा बोट आणि हातांच्या स्नायूंचा व्यायाम होतो, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. तुम्ही तुमच्या हातांची हालचाल जितकी अधिक सुरळीत ठेवाल तितका रक्तप्रवाह सुरळीत राहील. चपातीचा तुकडा तोडून भाजीसोबत खाणे किंवा भात, भाजी, आमटी एकत्र कालवून आपण खातो तेव्हा बोटांची हाडे आणि सांधेही व्यवस्थित काम करतात. मधुमेहाचा धोका कमी होतो. लोक चमच्याने आणि काट्याने पटापट किंवा जलद वेगाने खातात, जे शरीरातील रक्त शर्करा असंतुलनाशी जोडलेले आहे. यामुळे टाईप 2 मधुमेह होण्याची शक्यता आणखीन वाढू शकते. जे लोक चमच्याने जेवण करतात त्यांचा वेग हाताने खाणाऱ्यांपेक्षा जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अन्न पदार्थांचा अंदाज येतो. चमच्याने जेवल्यावर जेवण किती गरम आहे हे कळत नाही आणि तोंड भाजू शकतं. जेव्हा तुम्ही तुमच्या हाताने जेवता तेव्हा तुम्हाला अन्न किती गरम आहे हे समजू शकतं आणि गरजेनुसार अन्न गार करून खाता येतं. चमच्याने खाण्याच्या तुलनेत स्वतःच्या हाताने जेवताना आपण हळू खातो. हाताने खाताना आपल्याला अन्न किती खाल्लंय आणि किती बाकी आहे याचा अंदाजही येतो. हाताने खाण्याचा जास्तीत जास्त फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुमचे हात स्वच्छ असतील. यासाठी प्रत्येक वेळी जेवताना आपले हात चांगले धुवा, अन्यथा रोग पसरवणारे जंतू पोटात जातील आणि मग फूड पॉइझनिंग सारख्या समस्या उद्भवू शकतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.